दंडवत प्रणाम। आज आपण श्री क्षेत्र ढोऱ्याडोंगर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी दुधाळे काका बाबाजी आणि वडगाव आंबली या ठिकाणीचे काही मंडळी आलेले आहेत। तर ढोऱ्याडोंगराविषयी आज आपण दुधाळे काका बाबाजी यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया। दंडवत बाबाजी, दंडवत इथे हा पाच डोंगरांचा समुदाय, ते तुम्हाला वरती डोंगराव गेलो स्पष्ट दाखवत तिथून, कारण तिथून ना दाखवतो हे याला डोंगराला हे नाव आहे, त्या डोंगराला ते नाव आहे का नाही, इथून ते दिसणार नाही ना आता झाडाच्या ह्याच्यात, ते तुम्हाला वरून डोंगरावरून आहे। पण थोडक्यात सांगायचं म्हणजे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे देशाच्या शेवटा झाडातळी जन्म क्षेपात, झाडातळी आता त्या देह क्षेपण्याचे म्हणजे तीन प्रकार सांगितले। नंबर एक, एका झाडाची सवय न व्हावी हे पण सांगितले। एक झाडातळी विजन की जे असं पण एक सूत्र आहे, एका झाडाची सवय न व्हावी हे पण सूत्र आहे, झाडातळी जन्म क्षेपावे हे पण एक सूत्र आहे। आता नेमकं करायचं कसं, झाडातळी विजन करायचं नाही का, झाडातळी विजन ह्या सूत्राचा अर्थ असा होतो का, तुमची एकांकी जाण्याची क्षमता नाही तर इथं चेतन झाड, चेतन म्हणजे आपले गुरुजन असे जे झाड आहेत त्यांच्या तळी म्हणजे त्यांच्या जवळ राहून आपला अभ्यास करा, आचरण करा, म्हणजे तुमची क्षमता नाही शारीरिक म्हणा किंवा मानसिक म्हणा जे काय असेल ते। आणि समजा एका झाडाची सवय न व्हावी ह्या सूत्र कुठं सांगितलं की आटनादी क्रमे जाताना एखाद्या कुठल्या ठिकाणी राहून रमू नका, जेणेकरून तुम्ही त्या धर्मावून जातात, हे त्या सूत्राचा अर्थ त्या ठिकाणी लागतो। आणि झाडातळी जन्म क्षेपावी या सूत्राचा अर्थ म्हणजे अशा निर्जनस्थळी म्हणजे उपलक्षणे ढोऱ्याडोंगर म्हणजे देशाच्या शेवटा हा अर्थ इथे बसतो। मग याच्यासाठी यायचं, मग त्या साधकाची शारीरिक क्षमता असो नाही तर नसो पण मानसिक क्षमता ही असलीच पाहिजे, कारण शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक क्षमता ही निश्चित जास्त असते। आणि सगळ्यात जगात मोठी जी शक्ती असते ती म्हणजे जंगलात एकांकी राहण्याला जी ताकद लागते ती ताकद तुम्हाला कशालाही लागत नाही आयुष्यामध्ये, सगळी एवढी ताकद इथे लागते, म्हणजे तुमच्या शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक क्षमतेला इथे जास्ती महत्त्व आहे। तुमचा अभ्यास किती आहे, तुमचं किती अभ्यासात परिपूर्णता आहे, याच्यापेक्षा तुम्ही आचरणात किती दृढ आहात या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं। आणि कदाचित आचरणात तर झालं आणि राहिलं शब्द ज्ञान कम्प्लीट व्हायचं म्हणजे ज्ञानार्थी ते पुढच्या जन्मामध्ये ईश्वर कम्प्लीटही करून घेतात। पण पहिला मुद्दा तुम्हाला शब्द ज्ञानाचा अर्थ आचार होणं गरजेचं आहे, आता ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार जो तो करतो ज्याची त्याची क्षमतेनुसार। आता का मला तर इथं वाटलं नव्हतं इतक्या दिवस व्हायचे मग आपल्याला, किंवा मी एक तर म्हटलं जाऊ दे बघ इकडं जायचं तर आपण तिकडं जाऊ, जे तर इकडं जाणार ते तिकडं, इकडं आल्यानंतर रमलो करता करता पाच वर्ष येईल म्हणजे असंही होऊन जातं कधी कधी। आता पलीकडे येण्याची इच्छाही राहत नाही, आता असं वाटतं ही जागा सोडून जाऊ रमत गेलं जीव, म्हणजे त्या त्या ठिकाणी तसं तसं प्रकार होत जातं। नाही इथं आपले देशाच्या शेवटी झाडातळी विजन की देशाच्या शेवटी म्हणजे देशाच्या शेवट याचा अर्थ असा की दोन सीमा एकत्र येतात, म्हणजे पलीकडे कोकण लागला आता ही सह्याद्रीची रांगे, पलीकडे काय लागला कोकण, इथं अर्थ येण्याअर्थी त्या काळातली महाराष्ट्राची सीमा माहिती का, म्हणजे स्वामींना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र कोणता, महाराष्ट्रीय असावे असं वचन आहे। मग महाराष्ट्र कोणता आहे का नाही, उत्तरेला तापी नदी, दक्षिणेला चंदनवंदन, पश्चिमेला जुन्नर शिन्नर, पूर्वेला खंदरवंदार, तिकडचे गावाचे नाव आहे ते